जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पारनेर तालुक्यातील ढाकरी ढोकेश्वर येथील निवडुंगे वाडीमध्ये कुमार आदित्य यशवंत पाचपुते या 10 वर्षीय मुलाचा शेताजवळच्या जावरदा तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी 11:30 सुमारास कड्यावरून पाय घसरून आदित्य तळ्यामध्ये पडला असल्याचे समजले. जावरदा तळ्याजवळ आदित्यचे वडील यशवंत सखाराम पाचपुते यांची जमीन आहे. शेताकडे आदित्य गेला होता. तो लवकर घरी न आल्याने त्याची आई शांताबाई दुपारी 2 च्या सुमारास त्याला पाहायला गेली असता शेताजवळील जावरदा तळ्याच्या काठावर आदित्यची चप्पल आईने पाहिली. तेवढ्यात त्याचा मृतदेह तळ्यामध्ये पाण्यात तरंगताना दिसला. आईने मोठ्याने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूची लोक जमा झाली. त्यांनी आदित्यला तळ्यातील पाण्यातून बाहेर काढले. आदित्याचे चुलते संतोष पाचपुते यांनी लागलीच टाकडी पोलीस स्टेशनला खबर दिली असता PSI निलेश वाघ व पोलीस हेड कॉन्स्टेबल शेडके यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. शवविच्छेदनासाठी आदित्यचा मृतदेह टाकडी ढोकेश्वरला पाठवला असून पुढील तपास API राजेश गवडी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI निलेश वाघ व हेड कॉन्स्टेबल शेडके करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शर्मिला जाधव, CNI महाराष्ट्र, पारनेर.